ओमिक्रॉनमुळे भारतात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं चित्र असताना महाराष्ट्रातही ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोना झालेल्यांची संख्या 32 वर पोहोचली. अगदी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असतानाही त्यात भर पडलेली असू शकते. यामुळे काळजीचं वातावरण असतानाच युकेच्या हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने ओमिक्रॉन बद्दल आणखीन घाबरवून सोडणारा इशारा दिलाय. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनचा विचार केला तर ओमिक्रॉन सर्वात मोठा धोका ठरू शकतो असं युकेच्या हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या प्रमुखांनी म्हटलंय. डॉक्टर जेनी हॅरिस यांनी सांगितलंय की खरं तर ओमिक्रॉन किती धोकादायक आहे याबाबत आत्ताच अंदाज लावणं योग्य नाही, पण पुढच्या काही दिवसात युकेत ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे येणाऱ्या केसेसमध्ये धक्कादायक वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनचा विचार केला तर ओमिक्रॉन या आधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत आतापर्यंतचा सर्वात धोकादायक व्हेरियंट ठरू शकतो असंही त्या म्हणाल्यात. या व्हेरियंटमुळे युके मध्ये या आधीपेक्षाही मोठी लाट येऊ शकते असाही अंदाज त्यांनी वर्तवलाय. त्यामुळे त्यादृष्टीनं नियोजन करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाल्यात. अर्थात हा अंदाज युके साठी असला तरी मागच्या लाटेची पुनरावृत्ती भारतात होणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. युके मध्ये कोरोना लाट आल्यानंतर 2 महिन्यांनी भारतातही कोरोना पसरलेला, त्यामुळे पुन्हा तसंच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.